देशात कथित भोंदू बाबा अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेकांना लुटत असतात, अत्याचार करत असतात, असं आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत. पोलीस देखील अशांवर कारवाई करतात, मात्र हे प्रकार काही थांबता थांबत नाहीत. त्यात आता पुन्हा एकदा एका भोंदू बाबाची घटना कांदिवली भागातून मुंबईतून समोर आली आहे. कांदिवली पोलिसांनी एका अशा भोंदू बाबाला अटक केली आहे की ज्याची भोंदूगिरी जर आपण ऐकली तर आपल्या पायाखालची जमीन सरकेल. हा भोंदू बाबा मनाने खचलेल्या आणि जे संकटात सापडलेल्या महिला आहेत त्यांना आपल्या वशमध्ये करायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा असं प्रकरण आहे ते कांदिवलीतून समोर आलं आहे. आणि कांदिवली पोलिसांनी या भोंदू बाबाला अखेर अटक केलेली आहे. काय प्रकरण आहे हा लोकमतचा विशेष रिपोर्ट. दृश्यांमध्ये जे आपण ऑफिस पाहतोय ते एका भोंदू बाबाचं ऑफिस आहे. कांदिवली आणि बोरिवली परिसरातील हाय प्रोफाईल परिसरात या भोंदू बाबानं आपलं थाण मांडलं होतं. मात्र या भोंदू बाबाचा भोंदूपणा पोलिसांनी उघड केलाय. हा बाबा कसा भोंदूगिरी करतो आणि आपल्या वासनेचा महिलांना शिकार कसा बनवतो सगळं काळं कृत्य एका महिलेनं उघड केलं आहे. 7 ऑगस्टला आमच्याकडे एक तक्रार आली, महिला तक्रार करण्यासाठी की 2011 तिच्या कौटुंबिक घरामध्ये काय वादविवाद होते, ते वादविवाद संपवण्यासाठी या बाबाशी पुन्हा मारपत्री ओळख झाली आणि हे बाबा समस्या दूर करतात असं तिला समजल्यानंतर ही बाबाला अप्रोच झाली. त्याने सांगितलं की कुलदेवतेची पूजा करावी लागेल आणि त्याच्याकडे दैवी शक्ती आहे, तंत्रमंत्र आहे, त्याच्याकडे अघोरी विद्या आहे अशा प्रकारचं सांगून त्यांनी या पूजा अर्चा करायला सांगून त्या महिलेशी जवळीक केली आणि तिला सांगितलं की माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, तू माझा गुरु बनवलंस तर तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील असं तिला सांगून शारीरिक शोषण केलं. कांदिवलीत राहणारे स्वामी प्रवनंद गिरीजी यांच्याकडे एक महिला सेवा देत होती. या सेवादार महिलेनं आपल्यावर अत्याचार होत आहे हे पाहून पोलिसात भोंदूबाबाविषयी तक्रार दिली. पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे. भोंदूबाबाचं नाव प्रणव शुक्ला असं आहे. 2010-2011 या महिलेच्या घरात पतीसोबत खूप भांडणं होत होती. भांडण टोकाचं असायचं. आपल्या घरामध्ये होणारा कलह लक्षात घेता एखाद्या बाबाला सांगून काही उपाय करावा असं त्या महिलेला वाटलं. मग या महिला भोंदू बाबाच्या संपर्कात आली. माझ्याकडे दिव्य शक्ती आहे, माझ्याकडे तंत्रमंत्र याची पूर्ण माहिती आहे, या तंत्रमंत्र जोरावर मी तुझ्या संपूर्ण कौटुंबिक कलह दूर करेन अशी बतावणी बाबांनं आपल्या शैलीत त्या महिलेला केली. मग महिला या बाबाकडून अंगारे धुपारे घेऊ लागली. ही महिला रोज या बाबाकडे येऊ लागली. या भोंदू बाबांना आपल्या बोलण्यात या महिलेला गुंतवून टाकलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला लागला. काहीतरी विपरीत घडते आहे हे या महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर या महिलेनं थेट कांदिवली पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसात तक्रार झाली आणि त्यानंतर चौकशी अंती पोलिसांनी भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या. या संदर्भाने तिने तक्रार केली आणि नंतर शारीरिक शोषण केल्यानंतर तिला अनेक अडचणी आल्या. नवऱ्यापासून विभक्त राहावं लागलं गेला. नंतर तिला प्रॉस्टिट्यूशनला लावलं असं ते महिलेची तक्रार होती. त्या संदर्भाने गुन्हा दाखल करून महाराजला अटक केलेली आहे. तपास चालू आहे. त्यावर गुन्हा दाखल करावा अद्यापर्यंत त्याच्यावरती पूर्वीचे गुन्हे काही मिळालेले नाही आहेत. चौकशी चालू आहे, मिळतील त्याप्रमाणे पुढील कारवाई करतो. सर काय सांगू याला? सेक्शन 376 लावलेलं आहे. प्रॉस्टिट्यूशन करायला भाग पाडला म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर या भोंदूबाबाचा सर्व प्रकार हा उघडकीस आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा भोंदूबाबा कांदिवली बोरिवली परिसरात हाय प्रोफाईल भागात आपलं ऑफिस बनवून हे सगळं करत होता आणि तिथून येणाऱ्या भक्तांना तेथे गंडा घालायचा. घडला प्रकार हा दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करत आहे. मात्र भोंदूगिरीच्या आहारी जाऊन आपलं सर्वस्व सर्वसामान्य लोकांनी गमावू नये हीच अपेक्षा. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.